अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आज मी आपल्याला आता 27 नोव्हेंबरला शनिवारी श्री कालभैरव महाराज यांची जयंती आहे, तर या दिवशी आपण कोणकोणती सेवा करायची, कालभैरव महाराज म्हणजे काय आणि ते कशा प्रकारे काम करता त्यांच्याबद्दल मी आपल्याला माहिती सांगणार आहे। औरंगाबादमध्ये कालभैरवचं जे मंदिर आहे, दोन मंदिर आहे, एक रेणुका माता मंदिराजवळ आणि एक जे जुनं आहे प्राचीन आहे तिथं आपण अवश्य जावं अशी माझी विनंती आहे। ते म्हणजे विद्यापीठ जवळचं आंबेडकर कॉलेजच्या बाजूला आहे, विद्यापीठ जवळचं जुनं कालभैरवचं मंदिर आहे आणि आपल्या आसपास जेवढं कालभैरव असेल, भैरवनाथ, कालभैरव, तर इथं त्या दिवशी आपण शनिवारी जाऊन कोणती सेवा करायची त्याबद्दल मी आपल्याला माहिती सांगतो। चॅनलला कोणी जर सबस्क्राईब केलं नसेल अजूनपर्यंत तर त्यांनी अवश्य चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ आहे ते आपल्याला लगेच मिळतील। श्री स्वामी समर्थ आपल्याला मी आता कालभैरवबद्दल माहिती सांगतो। कालभैरव जे आहे, जे दैवत आहे, ते श्री स्वामी समर्थ महाराजांचं पीए सारखं काम करतं, म्हणजे कोर्ट मॅटर असेल, चोरी असेल, कोणी कोणाला जर वरिष्ठाकडून त्रास होत असेल, अडलेले कामं होत नसेल, कोणाकडे पैसे अडकले असेल, पोलीस केस असेल, कोणाची चोरी झाली असेल, सोनं बिन कोणती पण गोष्टी चोरी झाली असेल, तर आपण म्हणजे महाराजां थ्रू आपण कालभैरवच्या मंदिरात आपण जातो आणि तिथं आपण विनंती केल्यानंतर जे आपलं जे काम आहे ते कालभैरव महाराज म्हणजे पोलिसांचे भूमिका कालभैरव महाराज बघत असतात। म्हणजे महाराजांकडे आपण जातो पण महाराज जे आहे ते कालभैरवांकडे आपल्याला पाठवता, आपण तिथे जात असतो त्यानुसार आपले काम आहे ते होत असतात। तर आपल्याला जे कोणकोणते जे काम आहे त्याबद्दल मी आपल्याला माहिती सांगतो। श्री कालभैरव मंदिर आहे, आपण त्या दिवशी कालभैरवची जी आपली 27 कालभैरवची जी जयंती आहे ती अश्विन कृतिका नक्षत्र 27 नोव्हेंबरला 2021 या दिवशी दुपारी 12 वाजता भगवान श्री कालभैरवचा जन्म झाला। या दिवशी दुपारी 4 वाजेनंतर, आता हे आपण सकाळी जमलं तर सकाळी पण जाऊ शकता, दुपारी 4 वाजेनंतर श्री कालभैरवला पुढील प्रमाणे विनंती करायची की मी श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी असून मला श्री स्वामी समर्थ महाराज मिळालेल्या मार्गदर्शनानुसार आपली सेवा करीत आहोत असं म्हणायचं, अशी विनंती करून त्रिवार मुजरा करायचा, हार नारळ खडीसाखर व नैवेद्य। आता हार नारळ खडीसाखर हे आपल्या घराचं आजूबाजूचं दुकान आहे ना, तिथूनच घेऊन जाऊ शकत, तिथं नाही घ्यायचं, आपल्या इथूनच घेऊन जा, घराच्या बाजू कोणत्याही दुकान असेल चालेल। नैवेद्यामध्ये आपण आता जेला नैवेद्य करणं शक्य असेल त्यांनी शक्य नैवेद्य घेऊन जावं, घेऊन जा, चांगलं आहे। नैवेद्यामध्ये काय घेऊन जाऊ शकता, वांग्याची भाजी, बाजरीची भाकरी, कांदा व लिंबाची एक फोड असा नैवेद्य त्यांना दाखवायचं, हे सगळं डब्यामध्ये पॅक करून आपण घेऊन जाऊ शकता। त्यांनी जर दाखवू दिलं तर ठीक, सोमवार ठेवलं तरी चालेल। आणि आपल्या जे कालभैरवचं मंदिर आहे आपल्या परिसरामध्ये कोणतं पण असेल तिथं आपण जाऊन 11 वेळा कालभैरव अष्टक आहे, ओम देव राजसेव मान पावनाचे पंकज, जे 11 वेळा जे कालभैरव अष्टक आहे ते आपण 11 वेळा कालभैरव अष्टक म्हणायचं, तर ही अशी सेवा आहे। आता जर ज्यांच्या जन्माला जाणं शक्य नसेल, कालभैरवचं मंदिर दूर असेल, त्यांनी घरी कोणती सेवा करायची, त्यांनी घरी जी सेवा आहे कालभैरव अष्टक आपण 11 वेळा म्हणायचं, 11 वेळा कालभैरव अष्टक म्हटल्यानंतर ती जी रक्षा किंवा जी आहे आपण 11 वेळा कालभैरव अष्टक जरी म्हटलं तरी चालेल। आता कालभैरव अष्टक आपण जे म्हणतो काबर म्हणायचं, कालभैरव अष्टक आता कालभैरव अष्टकची एक प्रभावी स्तोत्र आहे। आता संध्याकाळी असेल तर आपण कालभैरव मंदिरामध्ये जाऊन एक नारळ सोलीला एक रुपयाचं शिखर ते पण आपण त्याप्रमाणे करू शकता। दुसरी गोष्ट आहे आता कालभैरवचा महिमा, आता कालभैरवचा महिमा मध्ये आपल्याला सांगतो तर प्रत्येक सेवेकरी निदान हे स्तोत्र रात्री झोपण्यापूर्वी 1 वेळा रोज म्हणायचं, महान गंभीर संकटाच्या वेळी हे स्तोत्र 11 वेळा किंवा 108 वेळा आपण श्रद्धापूर्वक पाठ करू शकता। पाठ सुरू करण्यापूर्वी व पाठ कशासाठी करत आहे तसा विधिवत संकल्प करायचा, कोणत्याही गोष्टीचा संकल्प असतो संकल्प करायचा, हातामध्ये पाणी, संकल्प कसा करायचा त्याबद्दल माहिती सांगतो। हातामध्ये पाणी घ्यायचं, अक्षता घ्या, फूल घ्या, गंध अक्षता फूल घ्यायचं, हातामध्ये पाणी घ्यायचं, तुमच्या मनामध्ये जी असेल कोणती पण आपली संकल्प असेल, कोणतं पण काम आपलं असेल कोणतं पण, ते म्हणून हातामध्ये आमचं हातामध्ये घेतल्यानंतर नारळ हार आतापर्यंत घेतल्यानंतर मी
जे संकल्प आहे आपली इच्छा व्यक्त करायची आणि पाणी ताटामध्ये सोडून द्यायचं, आणि ते केल्यानंतर आपण आपले काम झाल्यानंतर ना आपण जे श्रीफळ आहे ते नंतर कालभैरवला आपण करू शकतो. आता कालभैरवची महिमा, कालभैरव जे आहे ते कालभैरव अष्टकाने आपल्या पिशाच्य बाधेपासून मुक्ती मिळते. तसेच आता अनेक वेळा पत्रिकेमध्ये जर ज्यांना पितृदोष असेल, पितृदोष या कालभैरवाष्टकाच्या नित्य पडणाने म्हणजे 6 महिने जर आपण जर कालभैरवाष्टक म्हटलं तर 6 महिन्यामध्ये आपला जे पितृदोष आहे ते पितृदोष दूर होतो असा खूप अनुभव आहे. आता कालभैरव म्हणजे काय? कालभैरव म्हणजे श्री शंकर भक्तांना कुलदेवत शंकर असणाऱ्याला वेडेश्वर, कालभैरव, वारेश्वर, हरिहरेश्वर वगैरे असे आहे. आता काही जणांना वाईट स्वप्न पडत असल्यास पिशाच्य बाधेपासून लोकांना देवी भक्तांना हे अष्टक उपयुक्त असून ते कमीत कमी 1 वेळा व जास्तीत जास्त 12 वेळा म्हणावे. रोज जरी म्हटलं चालेल. ज्ञानप्राप्ती, आता कालभैरव अष्टक म्हटल्याने काय प्राप्त होतं? ज्ञानप्राप्ती होते, मन शांत होते, शंकर कृपा हे लाभ होते. 1.5 वर्षानंतर खरा फायदा अनुभवास येईल. दृष्टांत होतील, सूचक स्वप्न पडतील. 1.5 वर्ष म्हणजे कंटिन्यू रोज जर म्हटलं चालेल. आता कालभैरवची उपासना कशी करायची, कालभैरवची सेवा कशी करावी हे सांगताना म्हटले की या देवाच्या मंदिरात हार, नारळ, खडीसाखर, वाहन पूजा करावी. मूर्ती असल्यास रुद्र, संस्कृत, मराठी 1 वेळा, कालभैरवाष्टक 1 वेळा, महामृत्युंजय मंत्र 10 वेळा म्हणून अभिषेक करून, अभिषेक करायला नंतर आपण बाहेर म्हणू शकता. नंतर नैवेद्य दक्षिणा अर्पण करून भगवान शंकराची आरती म्हणावी. संकट काळात विनंती प्रार्थना केल्यास हा देव पावतो. अतिशय जागृत व शक्तिशील देव असल्याने अतिसंकट काळात या देवाकडून संरक्षण केले जाते. ज्यांना शक्य आहे त्यांनी दर महिन्याला वद्य अष्टमी, कालअष्टमी उपास करून कार्तिकेला कालभैरव चांदीला उत्सव करून पूजा, अभिषेक, नैवेद्य करावा. घरात मूर्ती किंवा फोटो असेल तर आपण करावा, नसेल तर नुसतं आपण 11 वेळा कालभैरवाष्टक म्हटलंच काही, म्हणजे मग 11 वेळा जरी कालभैरवाष्टक म्हटलं तरी चालेल. काहींचा हरवलेले मुलं मुली घरात परत सुखरूप आलेले आहे. काहींना न मिळणारे पैसे मोठा रकमा परत मिळाल्याचे आहे. सासू सासरे, नवरा वगैरे सुनेला त्रास देताना त्या त्रासातून सुटका केल्याचा, या सुटका केल्या जर जर रोज जर म्हणत असेल, समजा संकल्प करून कालभैरवाष्टक म्हणत असेल, त्यांचा या सुटका झालेली आहे. सुनेचा त्रास देताना त्या त्रासून सुटका केल्याचा आहे. खुन्याच्या धमकीतून, म्हणजे कोणाला खुन्याची धमकी देत असेल, प्रामाणिक माणसाला सुटका केल्याचा, बाधेपासून नोकरीवर न जाणाऱ्या माणसाला नोकरीवर जाण्यास प्रवृत्त करणे, मुलाची व महिलेची माणसाची भीती नाहीशी करणे, असे विविध चमत्कारिक अनुभव लोकांना आलेले आहेत. परंतु हे श्रद्धा आणि भक्ती हवी, आपल्या मनापासून श्रद्धा आणि भक्ती हवी. संकटकाळी मृत्यूगंडांतर समय संरक्षण करणे या देवतेचे ब्रीद आहे. म्हणजे जिथं सगळं संपलं, आपल्याला वाटतं सगळं संपलं, माणूस आत्महत्याचा विचार करतो ना, तेव्हा एकदा गाणगापूर नाही तर मग कालभैरवच्या मंदिरात एकदा अवश्य जाऊ. त्यांच्या डोक्यातून विचार 100% जाता. संकटकाळी मृत्यूगंडांतराच्या समय संरक्षण करणे ही देवतेचे ब्रीद आहे. त्यामुळे हल्लीच्या दावपळीच्या दगदगीच्या युगामध्ये गुंडांच्या भीतीपासून रक्षणासाठी व माणसांच्या, विशेषतः महिलांना, रोज 1 वेळा तरी कालभैरव अष्टक म्हणून आपणाभोवती कालभैरवच्या देवीचे संरक्षण कवच प्राप्त करून जीवनात सुखी व समाधान व यशस्वी व्हावे. तर या पद्धतीने कालभैरव जयंती काबर करायची हाय, म्हणजे कालभैरव देवता आपल्याला काय देऊ शकतो आणि काय देणार आहे, ती काय देऊ शकतो, मग आपला तो सर्व प्रकारचं जे सुख आहे, म्हणजे शांती, समाधान, कोणत्याही त्रासापासून, गुंडापासून त्रासापासून, कोणाला धमक्या मिळण्यापासून, चोरी किंवा कोर्ट मॅटर असेल, हे सगळं, नवरा बायकोंचा जे वादविवाद असेल, कोणाकडे अडकलेले पैसे असेल, तर ह्या सगळ्या प्रॉब्लेमवर एकच उपाय आहे, कालभैरवाष्टक पठन करणे. खूप सोप्या शब्दात शांततेमध्ये आपण तिथं गेल्यानंतर कालभैरवाष्टक मंदिरात पहिले हातपाय धुवायचे, नंतर कालभैरवाष्टक 11 वेळा दिलेले तिथं 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणा. नसेल कोणाकडे कालभैरवाष्टक, मी मला कमेंट करा, मी तुम्हाला कालभैरवाष्टकची प्रिंट आहे ती व्हॉट्सअपवर देईल किंवा मग याच्यावर देईल. आपण रोज ती कालभैरवाष्टक आपण म्हणू शकता. आपले 8 दिले काम आहे ते पूर्ण होते. म्हणजे हा महाराजांनी दाखवलेला मार्ग आहे, त्याप्रमाणे आपण करू शकता. झालेली सेवा मी महाराजांच्याने रुजू करतो. आता याच्या व्यतिरिक्त अजून कोणाला नवीन नवीन व्हिडिओ जर कोणत्याबद्दल माहिती हवी असेल तर आपल्याला मला व्हॉट्सअप मला मेसेज करा कमेंट बॉक्समध्ये, मी त्याप्रमाणे व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न करतो. झालेली सेवा मी महाराजांच्याने रुजू करतो. चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय कालभैरव. ओम श्री कालभैरव नमः. ओम श्री कालभैरव नमः. श्री स्वामी समर्थ.